का सर्टिफिकेट। अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन। मी शपथ आपल्या देशाची एकता टिकून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे। तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक प्रयत्न संकल्प करीत आहे। पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि इतर नेतेगण देखील यावेळी उपस्थित होते आणि त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ उपस्थितांना दिली आहे। मात्र सध्याचं राजकीय चित्र आणि महाराष्ट्रातील स्थिती पाहता आता शिंदे समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे। नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आज या मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे। तर महत्त्वाची बातमी, शिंदे समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवला जाणार आहे। नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आज निर्णय होणार असल्याची माहिती देखील मिळते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात घोषणा केलेली होती आणि जवळपास 11,530 कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली होती आणि त्याच संदर्भात आता नोंदी आढळलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे।